मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन के जनरल सेक्रेटरी सन्माननीय प्रताप जी शेट्टी साहब अपना विनंती अपन व्यासपीठा कड़े जाए मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सरचिटणीस प्रतापजी शेट्टी साहेबांना विनंती आपण व्यासपीठावर आमंत्रित आहात. योगेशजी पेडणेकर यांना विनंती आपण व्यासपीठावर आमंत्रित आहात. सन्माननीय योगेशजी पेडणेकर आपल्यास विनंती आहे व्यासपीठावर यायचे. राज्यस्तरीय कबड्डीचा आपण थरार पाहत आहोत. आजचा हा शेवटचा दिवस पाचवा दिवस या ठिकाणी सुरू आहेत. आजच्या दिवसातले सेमीफायनलचे ज्येष्ठ बंधू अर्थात ज्यांचं मार्गदर्शन नेहमी वेळोवेळी या ठिकाणी लाभत असतं ते सन्माननीय अप्पा संदीपजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय शाखा प्रमुख रवींद्रजी महाडिक साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना मंचाच्या मध्यभागी घेऊन जायचं आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. ज्येष्ठ बंधू संदीपजी राऊत कृपा अप्पा यांचा आपण या ठिकाणी सन्माननीय शाखा प्रमुख रवींद्र महाडिक साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान. पंचांशी वाद घालू नका. योग्य तऱ्हेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. या ठिकाणी सुरू आहे अर्थात सन्माननीय कार्यसम्राट आमदार सुनील भाऊराव जाधव राऊत यांच्या आयोजनामध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2022 दररोज या ठिकाणी सर्वोत्कृष्ट थरार आपण
सध्या सुरू आहेत महिला गटातील या ठिकाणी सेमीफायनल्स पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे। कुणीही वाद घालू नये कारण की अतिशय शिस्त पद्धतीने आणि अर्थात अतिशय नियोजन या ठिकाणी सुंदरसे आहे आणि या आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी तुम्ही जे सहकार्य करत आहात ते सहकार्य आम्हाला अतिशय आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं आणि म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य अपेक्षित आहे। क्रीडांगण क्रमांक 2 आणि क्रीडांगण क्रमांक 1 वर सुरू असलेले अतिशय सुंदर अशी पकड या ठिकाणी आपण पाहतोय। उपांत्य सामने आजच्या या सोहळ्याला महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष शिवसेना नेते सन्माननीय खासदार गजाननजी कीर्तिकर उपभाऊंचे या ठिकाणी आज आगमन। क्षेत्रातील अनेक मान्यवर आहेत, उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर आहेत। दररोज कमान आपण 50 ते 100 लोकांचा या ठिकाणी आपण सन्मान करत असतो आणि हीच खासियत आहे शिवसेना विक्रोळी विधानसभा क्षेत्राची आणि याचं सुंदरसं नियोजन आहे अर्थात सन्माननीय आमदार कार्यसम्राट सुनील भाऊ राजाराम राऊत यांचं। ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी अखंड मेहनत घेत आहेत, परंतु खऱ्या अर्थाने त्रिमूर्ती आहेत रमेशजी प्रभू, गिरीजी पवार आणि विजयजी सोनमळे सर। अतिशय सुंदरसं नियोजन आणि त्याला लाभलेली साथ आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची, महिला आघाडीची आणि आमच्या युवा सैनिकांची। स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी सर्वजण मेहनत घेत आहेत। ईशान्य मुंबईच्या महिला विभाग संघटिका संध्याताई वडावकर, उपविभाग संघटिका रश्मिताई पौडकर, स्नेहलताई मांडे, सिद्धिताई जाधव, नगरसेविका सुवर्णाताई करंजे, नगरसेविका राजराजेश्वरी, विधानसभा संघटक परमजी यादव, संदीपजी सावंत, निलेशजी साळुंके, शाखा प्रमुख दीपकजी सावंत, रवींद्रजी महाडिक, अभयजी राणे, प्रकाशजी पुजारे, राजेशजी सोनावणे, उत्तमजी कुरळे, सचिनजी मदने, शाखा समन्वयक प्रशांतजी दास, शंकर ढमाले, विश्वास तुपे, श्यामराव पवार, माजी नगरसेवक विश्वासदादा शिंदे। त्याचप्रमाणे या ठिकाणी विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय प्रशासकीय कार्यालय प्रमुख मामा मंचेकर, सर्व महिला आणि पुरुष, तसेच या ठिकाणी युवासेनेचे सचिव योगेशजी पेडणेकर, विभाग अधिकारी विजय कुरकुटे, भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग संघटक निलेशजी पोहकर, ही सगळी मंडळी या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी घेण्यासाठी अथांग असं या ठिकाणी परिश्रम घेत आहेत। आज भाऊंनी अतिशय संकल्पना सुंदर मांडलेली आहे की दररोजचा दिवस एका शिवसेना शाखेला नियोजनासाठी दिलेला आहे। आज या ठिकाणी कांजूरमार्ग शिवसेना शाखा या ठिकाणी सभा संघटक संदीप सावंत, भारती शिंगटे, शाखा संघटिका प्रतिभाजी राणे, शाखा समन्वयक प्रयत्न करत आहेत। या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की एक संकल्पना सन्माननीय कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राजाराम राऊत यांनी मांडली आणि ही संकल्पना प्रत्यक्षात अवतरण्यासाठी रमेश प्रभूचे सहकार्य लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकतो की अनेकांचा हातभार ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी लागलेला आहे। महेश लोखंडे, महेश कॅटरर्सचे, तसेच गणेश सर्विसचे श्याम चवरकर, संदीपजी शिरके, संतोष डेकोरेटरचे तुळशीरामजी शिंदे, डी फोकस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण प्रक्षेपण लाईव्ह पाहू शकता, दिनेशजी घाडेगावकर ज्यांचे शार्पी आणि अतिशय सुंदरशी यलीच्या माध्यमातून हा सुंदरसा सोहळा रंगीत संगीत होतो, शुभमजी घाट, व्यासपीठाची व्यवस्था पाहणारे योगेशजी दळवी, नियोजन पाहणारे दुर्गा अकोला, राजू जयस्वाल, विकास ऐकूननी आम्हाला या ठिकाणी अतिशय सहकार्य केलेलं आहे, ते विनयजी राऊत आणि त्यांचे सहकारी जग्गूजी, चिंतामणी ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून आपण पाहू शकता की अतिशय सुंदरसं नियोजन या ठिकाणी होत आहे, जनरेटरची व्यवस्था पाहणारे बलवंतजी शर्मा, ज्यांचं विशेष सहकार्य व्यवस्था पाहणारे पाणी व्यवस्था पाहणारे अनिलजी मिसाळ, कोणतंही काम सांगितलं की कुठल्याही गोष्टीला नकार न देणारे या ठिकाणी शरदजी दोडके, ललितजी आणि आपण कबड्डी प्रेमी बाकी काय कबड्डी प्रेमी पहिल्या दिवसापासून यायला पाहिजे ना, कबड्डी प्रेमी टीचर आहे ना, मग सुट्ट्या नव्हत्या, एवढं दहावीचे पेपर चालू आहेत ना।
आज या ठिकाणी नियोजनासाठी युवा सेना शाखा क्रमांक 117 चे उपशाखा अधिकारी साहिल तो लाख 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 आभार। भारतीय विद्यार्थी सेनेचे उपविभाग संघटक सारंग साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं या ठिकाणी कैलासवासी सुधीरभाऊ जोशी क्रीडानगरीमध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत। सध्या सुरू आहेत महिलांचे या ठिकाणी सेमीफायनलचे सामने आणि थोड्या वेळामध्ये कळणार आहे अंतिम फेरीमध्ये कोण देणार धडक आणि कोण होणार विजयी, कुमार गटात कोण होणार विजयी महिलांच्या गटामध्ये आणि कोण होणार विजयी। व्यास राऊत यांच्या विनंतीला मान देऊन प्रो कबड्डीच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेले स्टार असे 25 प्रो कबड्डीपटू या संपूर्ण स्पर्धेत खेळताना आपण पाहिलेले आहेत व्यावसायिक गटामध्ये। विरोध करणार